पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर टोळक्यानं कोयत्याने हल्ला केला. या घटनेची राज्यभरात चर्चा झाली. पुण्यातील ससानेनगर भागात ही घटना घडली. निहाल सिंग टाक यानं पोलीस अधिकारी गायकवाड यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केलं. दरम्यान या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते, त्यामुळे आरोपींना पोलीस कधी अटक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एकूण तिघांची अटक केली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी यांना ताब्यात घेतलंय. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल एवढं नक्की. Hey, what?